ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दुचाकी चोरी प्रकरणात इचलकांची न्यायालयाचा जलद निकाल आरोपीला 3 वर्ष कारावासासह सा 40000 चा दंड इचलकांची येथील सत्र न्यायालयाने गाडी चोरी प्रकरणी रमेश पाटील या आरोपीला 3 वर्ष कारावास आणि 40000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे 6 महिन्याच्या आत न्यायालयाने निकाल दिला आहे हा गुन्हा जुलै दोन हजार एकवीस मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता याचा तपास हेड कॉन्स्टेबल डोंगरे यांनी केला होता इचलकरंजी शहरातील दौलत रजपूत यांची टी व्ही एस ही दुचाकी घरात लावलेली चोरीला गेली होती याची तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती याचा तपास हेड कॉन्स्टेबल डोंगरे करीत होते तपास अतिशय चांगल्या पद्धतीने करून आरोपी रमेश पाटील याला गडिंगलस येथून गावातून ताब्यात घेण्यात आलं त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी दिली होती हेड कॉन्स्टेबल सीमा डोंगरे यांनी योग्य तपास करून पुरावे सादर करून न्यायालयासमोर आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावा गोळा केला होता त्या अनुषंगाने आरोपी रमेश पाटील याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं होतं जुलै दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हा गाडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने दोन्हीकडच्या बाजू ऐकून आज न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला रेडकर यांच्या कोर्टामध्ये ही शिक्षा सुनावली रमेश पाटील याला तीन वर्ष सश्रम कारावास व चाळीस हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली गाडी चोरी प्रकरणात एका आरोपीला एवढी मोठी शिक्षा जलद गतीने लागल्यामुळे गाडी चोरांमध्ये खळबळ उडाली आहे सरकारी वकील म्हणून एस बी पोवार व एस डी पटेल यांनी युक्तिवाद केला आहे महान कन्यूसाठी होऊन निखिल भिसे